अंगावरती शल्य आहे. अगदी त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे आहेत, शाहीर अमरशेख आहेत, या सगळ्यांनी जे रान पेटवलेलं आहे यांचं कुठंतरी योगदानाचं सार्थक झालं पाहिजे. आणि म्हणून 1 मे हा दिवस आपण यासाठी निवडलेला आहे. इकडे जसा 1 मे आहे तसा कर्नाटकाचा 1 नोव्हेंबर आहे, जो काळा दिवस म्हणून आपण म्हणजे तिथला जो मराठी भाषिक आहे हा 865 गावातला तो साजरा करत असतो. आणि मग मराठी भाषिकांचं राज्य निर्माण झालं पाहिजे. आणि दुर्दैवानं आपल्याला दिसून येतं की त्याच्यामध्ये गुजरात कोण, म्हणजे गुजरात त्यांना कधी वाटत नव्हतं बरं का प्रामाणिकपणानं की आपण दोघे एकत्र राहू, म्हणजे तुमचं तुमचं मराठी आमचं आमचं गुजराती. परंतु मोरारजी देसाई सारखा, कारण मुंबई महत्वाची आहे, आजच नाही आपल्याला दिसून येते की मुंबईच्या उदयामध्ये शिवाजी महाराजांचा अप्रत्यक्ष हात आहे. सुरत मिटली दोनदा आणि मग इंग्रजांच्या किंवा परदेशी व्यापाऱ्यांच्या लक्षात आलं की आता सुरत सुरक्षित नाही आपल्यासाठी, आणि मग ते आले मुंबईला. शिवाजी महाराजांनी व्यापाऱ्यांना कधीच विरोध केला नाही, त्यांनी सांगितलं तुम्ही व्यापारी आहात, व्यापार करा, काम संपलं, तुम्ही जर आमच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करत असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार. म्हणजे शिवाजी महाराजांनी विचारून सांगितलं, त्यांना अभय दिले, आणि म्हणूनच आपल्याला दिसून येते की मुंबई विकसित झाली. मुंबईच्या विकासामध्ये आपल्याला माहिती आहे की इंग्रजांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. आणि असं हे जी मुंबई आहे 1661 मग गुजरात मधून व्यापारी यायला लागले. आणि असं असूनही कधीही गुजराती लोकांचा टक्का मुंबईमध्ये 24% दूर गेला, म्हणजे असं असूनही मुंबई का मागतायत, कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन जी आली, खरं तर मुंबई मराठी भाषिकाला किती फायदा आहे महाराष्ट्रीय जनतेला तो नाही, मला राजकारणामध्ये पडायचं नाही. परंतु ती जर मुंबई नागपूर जर असेल, मुंबई औरंगाबाद जर असेल, तर त्याचा फायदा महाराष्ट्रीयांना होईल हो, परंतु मुंबई अहमदाबादला, म्हणजे हे जे सूत्र आहे आपल्याला, हे तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीने हे सूत्र चालत होतं. आणि म्हणजे मुंबईची आर्थिक नाडी दुर्दैवाने आपल्याला दिसून येते की मराठी भाषिक माणूस हा उद्योगामध्ये फार कधी गेला. म्हणजे मराठी भाषिकाचं जे सूत्र आहे उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, हे जे सूत्र होतं अजूनही ते सूत्र उलट जरी झालं तरी मध्यम व्यापार हा तिथंच राहिले. आणि म्हणून व्यापारी जो आहे तो व्यापारी गुजराती भाषिक आहे, आणि त्याला वाटतंय की मुंबई आपल्याकडे असली पाहिजे. आज तुम्ही लक्षात घ्या की अनेक महत्वाची केंद्र मुंबईतली ही अहमदाबाद हरवलेली आपल्याला दिसून येतात, ज्याचा पत्ता सुद्धा आपल्याला लागला नाही अजूनही. म्हणजे असे अनेक, म्हणजे मुंबई देत नाही ना तुम्ही, मग मुंबईचं महत्व आम्ही कमी करतो. म्हणजे अशा पद्धतीनं मुंबई महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजे. आणि म्हणून हे झालं, अगदी सकापाटला सारखा जो विरोधक आहे म्हणजे मुंबईचा मोरारजी देसाई आहे, दुर्दैवानं आपल्याला दिसून येते की या सगळ्याला पंडित नेहरूंचं अप्रत्यक्ष पाठबळ हे अतिशय मोठ्या प्रमाणावरती लाभलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हे सगळं घडत असताना मुंबईचं महत्व आणि द्वय भाषिकाचा जो प्रयोग केला या ठिकाणी, की मोरारजी देसाई या द्वय भाषिकाचे ते प्रमुख बनले, प्रचंड विरोध झाला यांना. मुंबईमध्ये कामगारांनी सभा घेतल्या आणि या सभांवरती गोळीबार केला. म्हणजे जेव्हा त्यांनी 5000 वर्ष आम्ही देणार नाही म्हणलं, तेव्हा जनतेनं खालून त्यांना प्रसाद दिला, तेव्हा मग त्याचा निषेध म्हणून त्या मोरारजी देसाईंनी गोळीबार करायला लावला. आणि याच्यामध्ये हुतात्मे अनेक जण हुतात्मा झालेले दिसून येतात. अगदी बाबू गेलू सारखा सविनय कायदेभंगामध्ये आज हुतात्मा होतोय तो भाग वेगळा आहे. आणि आपलाच नागरिक, आपलाच सरकार, आपलंच सरकार, आपलंच राज्य, या राज्याचा प्रमुख आपल्या जनतेवरती गोळीबार करायला लावतोय, म्हणजे हा विरोधाभास जगामध्ये फार कुठं आपल्याला दिसून येणार नाही. आणि म्हणजे मुंबई द्यायची नाही, म्हणजे हे षड्यंत्रच होतं, किंबहुना मुंबई सातत्यानं तोडायची, केंद्रशासित प्रदेश करायचा, नाही जमलं तर केंद्रशासित प्रदेश करायचा. म्हणजे गुजरात त्यांना देत नाही ना तर ठीक आहे आम्ही तिला वेगळं करू तुमच्यापासून, परंतु मुंबई सोडून आपण महाराष्ट्राची आपण ही कल्पना करू शकत नाही. कारण मुंबई जी आर्थिक सोर्स आहे मुंबईचा जो, तो दुर्दैवानं दुसरीकडे कुठेही आपल्याला दिसून येतो तेवढा मोठा सोर्स. आणि म्हणून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. आणि याच्यामध्ये जर पुढाकार जर घेतला असेल तर तो डाव्यांनी जास्त पुढाकार घेतला, म्हणजे कामगारांनी पुढाकार घेतलाय. प्रजा समाजवादी पक्ष असेल किंवा कामगार असतील, मग डांगे किंवा मग ही सगळी जी प्रवृत्ती आहे ही सगळी याच्यामध्ये उतरलेली दिसून येतात. आचार्य अत्रेंनी अतिशय ठणकावूनपणे या सगळ्याला विरोध केलेला दिसून येतो. म्हणजे सामान्यांच्या हातामध्ये ही चळवळ आली हे लक्षात घ्या. ज्या पद्धतीनं महात्मा गांधींनी स्वातंत्र्य लढा सामान्यांच्या हातामध्ये नेला, त्याच पद्धतीनं संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही सुद्धा सत्ताधारी बाजूला राहिली. अगदी शंकरराव देव सारखा अध्यक्ष असणारा माणूस सुद्धा काही करू शकला नाही, परंतु सामान्यांनी जेव्हा हा लढा आपल्या हातामध्ये घेतला तेव्हा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचं स्वप्न, या संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न हे साकार होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि याच्यामध्ये मरणारा कोण आहे तर तो सामान्यच आहे. आणि म्हणूनच आपल्याला दिसून येतं की अगदी प्रचंड विरोध, अगदी पंडित नेहरूंचा सुद्धा, म्हणजे यांना असं वाटत होतं की हा प्रयोग असाच टिकून राहावा द्वय भाषिकाचा, परंतु यामध्ये गळचीपी होत आहे ना सामान्यांची. म्हणजे आपल्या मातृभाषेतनं आपल्याला शिक्षण मिळण्यामध्ये येणाऱ्या अडचणी, म्हणजे एक भाषिक जर असू तर आपल्याला जी स्थैर्य मिळणार आहे ते दुर्दैवानं नाही,
युरोप मध्ये म्हणजे भाषेवरती राज्य देश निर्माण होतात परंतु इथे भाषेवरती राज्य निर्माण होत नाही ही जी विडंबना आहे ही विडंबनाच कुठेतरी आपल्याला दिसून येते की याला विरोध करायला भाग पाडली आहे आणि याला विरोध म्हणून अगदी आचार्य अत्रेंनी विनोबा भावे जे अतिशय आज आपण ज्यांच्याबद्दल अतिशय आदराने बोलतो या विनोबा भावेंनी सुद्धा जेव्हा या संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला तेव्हा त्यांनी आग्रहले की हा विनोबा की वानरोबा वानरोबा असा उल्लेख केलेला आहे आणि त्याच आचार्य अत्रेंनी संयुक्त महाराष्ट्र म्हणजे निर्माण झाला की आधी जर काय केलं असेल तर विनोबांची माफी मागितली म्हणजे तुम्हाला वानरोबा म्हणलो परंतु का म्हटलं तर तुम्ही आम्हाला विरोध करताय म्हणजे जो जो कुणी महाराष्ट्राला विरोध करेल त्याच्या त्याच्या विरोधामध्ये आचार्य अत्रेंची लेखनी ही उगारलेली आपल्याला दिसून येते म्हणजे एकूणच आचार्य अत्रेंमध्ये हे होतं आणि म्हणूनच म्हणजे अगदी शाहीर अमर शेख आहेत अण्णाभाऊ साठे अगदी माझी मुंबई म्हणजे मैना नावाची जी हे आहे म्हणजे माझी मैना गावावर राहिली हे कुणाला उल्लेखून आहे तर हे बेळगाव कारवार निपाणी अजूनही महाराष्ट्रामध्ये आलं नाही ही खंत अण्णाभाऊंना सुद्धा होती आणि मग त्यातनं त्यांनी हे मांडलेलं आहे म्हणजे अगदी हे जे सामान्य खर तर त्या काळामध्ये हे कुठलेही संचाराची प्रभावी माध्यमं नसताना सुद्धा अगदी आपला डफ हाच त्यांनी आपलं माध्यम मांडलं आणि त्या टप्प्यावर त्यांनी थाप दिली आणि हा सगळा महाराष्ट्र जागवलेला आहे पेटवलेला आहे आणि या पेटलेल्या महाराष्ट्रानंच आपल्याला दिसून येतं की या दिल्ली स्वराज्याची सगळी स्वप्न जी आहे त्याचा जो आडमोठेपण आहे तो या सगळ्या याच्यामध्ये होरपून काढलेला दिसून येतो आणि म्हणूनच अगदी काकीने विरोध करावा की अगदी महर्षी अण्णा महर्षी धोंडो केशव कर्वे 101 वर्ष झाली होती त्यांना आणि अशा या महर्षी ज्यांना पदवी दिलेली आहे सर्वार्थानं महिलांसाठी जे शिक्षणामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे अशा अण्णांचं जेव्हा त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा होता तेव्हा पंडित नेहरू तिथे आलेले होते आणि महर्षी कर्वे म्हणतायत की आता माझं कार्य संपलेलं आहे आता मी शेवटच्या टप्प्यात आहे आणि असं असताना महाराष्ट्र निर्माण झालेला मला याची देही याची डोळा बघायला आवडेल म्हणजे अण्णा कर्वेंसारखा माणूस जेव्हा अगदी म्हणजे उत्तरायणामध्ये जो गेला त्याची जर ही जर असेल आणि त्यासोबतच प्रतापगडावरती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी झाली आणि त्याच्या उद्घाटनासाठी जेव्हा पंडित नेहरू आले तेव्हा अगदी प्रचंड निषेध त्याचा पंडित नेहरूचा प्रचंड विरोध त्या काळामध्ये सामान्यांनी केला आणि मग पंडित नेहरूंना सुद्धा कुठेतरी या सगळ्यातनं माघार घ्यावी घेण्याची भूमिका ही बजावावी लागलेली आपल्याला दिसून येते अगदी महाराष्ट्राला खरं तर आपल्याला दिसून येते की 14 वर्षांचा हा स्वातंत्र्य लढा म्हणजे 1946 पासून 1960 पर्यंत आपल्याला दिसून येते की या सामान्यांनी प्रामुख्याने लढा दिलेला आहे ज्या कामगारांना लढा दिला ज्या कामगारासाठी आपण हा 1 मे हा आंतरराष्ट्रीय दिन साजरा करतो दुर्दैवानं आज तो कामगार त्या गिरण गावातून देशोधडीला लागलेला दिसून येतो आज मुंबईमध्ये कामगार नाही म्हणजे कामगारांचे सगळ्या ज्या मिल्स आहेत त्या दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखाली संप झाला आणि दुर्दैवानं सगळ्या कामगारांनाच मोडीत काढण्याचा डाव या तत्कालीन सरकारने रचलेला दिसून येतो आणि दुर्दैवानं म्हणजे कामगार सुद्धा देशोधडीला लागला आज आपल्याला असं दिसून येतं की ज्या पद्धतीने इंडिया आणि आपण भारत म्हणत असतो त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा कुठेतरी असे दोन भाग आहेत एकीकडे टोलेजंग असणाऱ्या इमारतीत अँटी